आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर. ऑनलाईन परीक्षेच्या मागणीसाठी राज्यात अनेक ठिकाणी शेकडो विद्यार्थी आज रस्त्यावर उतरले आणि या सगळ्या विद्यार्थ्यांनी आक्रमक आंदोलनाचा पवित्रा घेतला. मुंबईमध्ये शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावीतल्या निवासस्थानाच्या बाहेर 10वी आणि 12वीच्या शेकडो विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आणि जोरदार घोषणाबाजी केली. 10वी 12वीच्या परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात अशी या विद्यार्थ्यांची आग्रही मागणी होती. यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी शेवटी पोलिसांना हलका लाठीचार्ज करावा लागला. विद्यार्थी मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले होते. मुंबईप्रमाणेच नागपूर आणि बीडमध्ये सुद्धा हजारोंच्या संख्येनं विद्यार्थी रस्त्यावर उतरले. सोशल मीडियावर हिंदुस्थानी भाऊ या अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. यानंतर कालचा दिवसभर विद्यार्थ्यांमध्ये परीक्षा पुढे ढकलल्या जाणार का, ऑनलाईन पद्धतीनं होणार अशी मागणी होती. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे एकत्र येत आंदोलन केलं. या विद्यार्थ्यांना हिंदुस्थानी भाऊ चेतवतोय का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. या कथित भाऊच्या व्हिडिओनंतर आंदोलन पेटल्याचा आरोपही करण्यात येतोय. त्यामुळे आता या हिंदुस्थानी भाऊवर काय कारवाई होते हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं आहे. दरम्यान विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीनं चिथावणीला बळी पडू नये आणि शांतता राखावी असं आवाहन राज्याच्या गृहमंत्र्यांनी सुद्धा केलं आहे. या सगळ्या प्रकरणात मूळ व्हिडिओ जो सोशल मीडियात व्हायरल झाला होता तो कथित हिंदुस्थानी भाऊ या अकाउंटवरून झाला होता. विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटण्यापूर्वी काही वेळ आधीच तिथे हिंदुस्थानी भाऊ मुंबईत धारावीमध्ये दाखल झाला, मात्र पोलिसांनी त्याला तिथे थांबू दिलं नाही आणि तिथून बाहेर काढलं. या हिंदुस्थानी भाऊला पोलिसांनी या ठिकाणाहून दुसरीकडे घेऊन गेल्यानंतर त्यानं पुन्हा एक व्हिडिओ शेअर केला आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरनं आणि हा व्हिडिओसुद्धा आता व्हायरल होतोय. आज मैंने देखा कितने सारे प्रोफेसर से लेके सारे के सारे ऑनलाइन मीटिंग्स कर रहे. तो जब आपको आपके जान की परवाह है तो वो स्टूडेंट्स का बलिदान देने के लिए क्या है? स्टूडेंट के जान के पीछे क्यों लगे हो? जब इतने साल तक उनकी ऑनलाइन जब ऑनलाइन पढ़ाई हुई तो अभी ऑफलाइन एग्जाम क्यों है? आणि याच संदर्भात राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी असं स्पष्ट केलं की विद्यार्थ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी, कोणाच्याही चिथावणीला बळी पडू नये आणि संबंधित विद्यार्थ्यांची आपण चर्चा करायला तयार आहोत असंही त्यांनी नमूद केलं. बच्चों की हेल्थ और बच्चों की सुरक्षा हमारी प्राथमिकता है, उसके ऊपर हम कभी भी कॉम्प्रोमाइज नहीं करेंगे और इसीलिए हम कोई भी निर्णय लेने से पहले 10 बार सोचते हैं. आज का जो मोर्चा हुआ इसके लिए भी मैंने उनके संगठन के प्रमुख जी से बात की और उनको कहा कि आप हमसे आइए, आपकी जो भी सूचना है उसको हम सुनने के लिए तैयार हैं, हम आपसे बात करेंगे और उसके बाद जो निर्णय होगा, क्योंकि हम उनकी बात सुनने के लिए तैयार हैं. क्योंकि अगर बच्चों के हित में कोई चर्चा हो रही है, बच्चों को सुरक्षा में कोई चर्चा है, तो बिल्कुल हम बात करने के लिए तैयार हैं.